ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अंधश्रद्धेतून एक घटना समोर आली असून 7 वर्षाच्या बालकाच्या मृत्यूनंतर त्याला दफन करण्यात आले, मात्र 3 दिवसानंतर आईच्या स्वप्नात येऊन तो जिवंत असल्याचा भास झाला। तांत्रिकाच्या माध्यमातून चक्क मृत बालकाची कबर खोदून पुन्हा बालकाचे शव बाहेर काढण्यात आले। यूपीच्या लखनौमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय, ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीणच आहे। सैयदपूर महारी गावात 3 वर्षाच्या चिमुकल्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, त्यानंतर नातेवाईकांनी त्याला कब्रस्तानमध्ये नेऊन दफन केले। नंतर एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून या बालकाची कबर खोदून मुलाला पुन्हा बाहेर काढण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या मुलाला तात्काळ रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले। सैयदपूर महारी येथील सुनील रावत, त्यांची पत्नी पूजा रावत यांचा मुलगा अक्षत हा अनेक दिवसापासून आजारी होता। शनिवारी सायंकाळी मुलाचा मृत्यू झाला। नातेवाईकांनी रविवारी गावातील प्राथमिक शाळेमागे असणाऱ्या दफनभूमीत त्याला दफन केले। सोमवारी रात्री आई पूजाला आपले मूल जिवंत असल्याचे स्वप्न पडले। यानंतर सुनील एका तांत्रिकाशी बोलला, त्यानंतर त्याने आपला मुलगा जिवंत असल्याची माहिती दिली। तांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेमुळे कुटुंबियांनी मुलाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मृतदेह हा जिवंत होता, मात्र गावातील रहिवाशी मुन्ना राकेश राजू आणि कमल्यावती यांनी सांगितले की नातेवाईकांनी स्थानिक तांत्रिकाशी बोलल्यानंतर त्याला कब्रस्तानमध्ये नेण्यात आले। तांत्रिकाने प्रथम नवजात बालकाच्या समाधीवर पूजा अर्चा केली, त्यानंतर कबर खोदून मुलाला बाहेर काढण्यात आले। मुलाला घरी आणल्यानंतर तांत्रिक मुलाला जमिनीवर जिवंत करण्यासाठी मंत्रपठण सुरू केले, तेव्हा गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी आले, मात्र तांत्रिकाने तिथून पळ काढला, त्यामुळे या अंधश्रद्धेतून घटना घडल्याचे समोर आले।